भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 2 ऑफर देण्यात आल्यात. एकनाथ शिंदेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याची तयारी भाजपने दाखवली आहे. तसंच उपमुख्यमंत्री पदाची ऑफरही देण्यात आली असून मुख्यमंत्री पद भाजपकडेच राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ईव्हीएमला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात कोर्टाने नकार दिलाय. निवडणुका हरला की तुम्हाला ईव्हीएमशी छेडछाड वाटते अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने विरोधकांवर ताशेरे ओढलेत. शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार संजय शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. फडणवीसांचे आणि आपले 20 वर्षांचे संबंध असून सदिच्छा भेट घेतल्याचं शिरसाट यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. भेटीत राजकीय चर्चा झाली नाही असं शिरसाट म्हणाले. मुंबईत आलेल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी आपल्या मतदारसंघात परत जा आणि मतदारांचे आभार माना, त्यांना भेटा, त्यांच्यासोबत संवाद साधा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. पुढचा निरोप येईपर्यंत आपल्या मतदारसंघात जाऊन लोकांसोबत संवाद साधा अशा सूचना देखील त्यांनी दिल्यात. एकनाथ शिंदेंना केंद्रात मंत्री करा आणि राज्यात देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवा. भाजपला जास्त जागा आहेत त्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचाच असावा असं मोठं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय. सहकारी दूध संघांनी दुधाचे भाव कमी केलेत. पांढऱ्या दुधाच्या काळ्या बोक्यांना पराभव पचला नाही त्यामुळे सरकार विरोधी वातावरण निर्माण केलं जात असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवर केलाय. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा 29 नोव्हेंबरला बैठक पार पडणार आहे. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधींसह प्रियंका गांधी या उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ होतच राहुल गांधी पुन्हा सावरकरांवर टीका करतायत. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केलाय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वात महायुती विधानसभेच्या निवडणुका लढली. मात्र मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल असं आम्ही सांगितलं होतं. त्याचप्रमाणे लवकर सीएम पदाबाबत निर्णय होईल असं भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे म्हणाले. अशी काय अडचण आहे की मुख्यमंत्री पदाचा निर्णय होत नाहीये असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केलाय. 2019 मध्ये जो वचनावरून वाद झाला तोच वाद 2024ला होतोय हा योगायोग असल्याचा टोलाही सुळेंनी लगावलाय. पुढील काळात देवेंद्र फडणवीसच हेच राज्याचं नेतृत्व करतील. राज्याची प्रगती व्हावी हीच तिन्ही पक्षांची इच्छा आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या नावालाच महायुतीतील पक्ष पसंती देतील असा विश्वास नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. नवनिर्वाचित आमदार रवींद्र चव्हाण यांनी भराडी मातेचं दर्शन घेतलंय. महायुतीला यश मिळावं यासाठी भराडी मातेला साकडं घातल्याचं रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं. तर मुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असंही चव्हाणांनी स्पष्ट सांगितलंय. महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसून मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रात येतील किंवा आम्ही दिल्लीला जाऊ असंही ते म्हणालेत. काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं नुकसान झालंय अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. दरम्यान यावर अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय. आमच्या फायद्या तोट्याचा विचार करायला आम्ही सक्षम आहोत असं अंबादास दानवे म्हणाले. खासदार उदयनराजे भोसले यांनी अजित पवारांची भेट घेतली. निवडणुकीतील विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी देवगिरी बंगल्यावर जाऊन उदयनराजेंनी अजित पवारांची भेट घेतली. सत्ताधाऱ्यांनी एका मताला 3000 रुपये दिले असे 20 ते 30 कोटी खर्च केले असा आरोप रोहित पवार यांनी केलाय. तर महायुतीला बहुमत असूनही लाडक्या खुर्चीसाठी वाद सुरू असल्याचा टोला रोहित पवार यांनी लगावलाय. महायुतीनं निवडणुकीत फेरफार केल्याचा आरोप राजेसाहेब देशमुखांनी केलाय. मतदान करायला आलेल्यांच्या बोटावर फक्त शाही लावली जात होती मात्र प्रत्यक्षात महायुतीच्याच लोकांकडून ईव्हीएमचे बटन दाबले जात आहेत असा आरोप त्यांनी केलाय. आमच्या मतदारसंघात दमदाटी करण्यात आली आहे, गुंड आणून लोकांना घाबरवलं गेलं, त्यांना एकाच उमेदवाराला मतदान करण्यास भाग पाडलं गेलं असा आरोप पवार गटाचे पराभूत उमेदवार अशोक पवार यांनी केलाय. सांगोला मतदारसंघातील शेकापचे नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब देशमुख यांनी वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतलाय.
मतदारसंघातील ज्या गावातून जितकं मताधिक्य मिळालं तितकीच झाडं त्या गावात लावण्याचा निर्धार देशमुख यांनी केलाय. लातूर ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडं घातलं. देशमुख यांनी संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना केली. पंढरपुरात महिलांनी चंद्रभागा नदीत स्नान करून नामदेव पायरीपर्यंत दंडवत घातलाय. या महिलांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत आणि गोपीचंद पडळकरांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं असं साकडं या महिलांनी विठ्ठल रुक्मिणी मातेकडे घातलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदेंनी त्र्यंबकेश्वरमध्ये विधिवत पूजा करत दर्शन घेतलं. दरम्यान खासदार हेमंत गोडसे यांनी शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी प्रार्थना केली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार पालकमंत्री व्हावेत यासाठी कोल्हापुरात गणपतीची आरती करत साकडं घालण्यात आल्या. सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी करमाळ्यातील प्रभू श्रीराम मंदिरात शिवसैनिकांसोबत महाआरती केली. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत यासाठी साकडं घालण्यात आलं. तसंच 51 लाडक्या बहिणींना भगवी शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. साताऱ्यातील मेढा येथे महिला आणि ग्रामस्थांनी एकत्र येत एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं अशी मागणी केली आहे. यावेळी एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे. येवल्यातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कोटमगावच्या जगदंब मातेला 101 नारळांचं तोरण बांधत साकडं घातलं. विक्रोळीत शिवसैनिकांनी गणरायाची आरती करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं घातलं. तसंच भरत गोगावलेंना मंत्रीपद मिळावं यासाठी देखील साकडं घालण्यात आलंय. एकनाथ शिंदे हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी दिव्यांगांकडून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी दिव्यांगांसाठी मोठा निधी दिला, मदत केली याच भावनेतून दिव्यांगांनी बाप्पाला साकडं घातलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत शिंदेंनी राज्यपालांकडे त्यांचा राजीनामा सुपूर्त केलाय. एकनाथ शिंदेंनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी त्यांची काळजीवाहू मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. आजपासून शपथविधीपर्यंत एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. शिवसेनेत कोणतीही नाराजी नाही असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलंय. तर अमित शहा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे आणि निरोप आल्यास दिल्लीला जाणार असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलंय. मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत कोणताही वाद नाही, वरिष्ठ एकत्र बसून निर्णय घेतील आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करतील असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत कोणताही विसंवाद नाही, वरिष्ठ नेते मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय. तर आठवलेंनी केलेलं वक्तव्य त्यांचं वैयक्तिक वक्तव्य असेल असं स्पष्टीकरणही शिरसाट यांनी दिलंय. महायुतीला बहुमत मिळालंय त्यामुळे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन लवकरच महायुतीचं सरकार स्थापन करू असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केलाय. तर मुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ लवकरात लवकर चर्चा करून निर्णय घेतील अशी माहिती त्यांनी दिली आहे. एकनाथ शिंदेंनी समोर येऊन देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद देण्याबाबत बोलले असते तर त्यांची उंची अधिक वाढली असती अशी प्रतिक्रिया आरएसएसच्या अनिल सांबरेंनी दिली आहे. यावेळी सीएम पदावर भाजपचा अधिकार आहे असंही ते म्हणालेत. एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी महिला शिवसैनिकांनी तुळजाभवानीच्या चरणी साकडं घातलंय. मुख्यमंत्री म्हणून शिंदेंनी सर्वांसाठी चांगलं काम केलंय अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमधील भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी रक्ताने पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय. गेल्या 5 वर्षात फडणवीसांनी जनतेसाठी अहोरात्र कष्ट केलेत त्यामुळे तेच मुख्यमंत्री व्हावेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. महायुतीचे नेते एकवचनी रामाचे भक्त आहेत त्यामुळे वचन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करा, सरसकट सगळ्या बहिणींना योजनेचा लाभ द्या असं म्हणत राजू शेट्टींनी सरकारवर टीका केली आहे. बीडच्या आष्टी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस
यांना अष्टी नगरपंचायतीनं नगर सत्कार करण्यात आलाय. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती. विधानसभा निवडणुकीत जाती आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा फटका बसलाय अशी प्रतिक्रिया योगेश क्षीरसागर यांनी दिली आहे. तसंच बीडच्या विकासासाठी कार्यरत राहणार असंही ते म्हणालेत. हिंगोलीचे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे हे तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून आलेत. दरम्यान त्यांना मंत्रीपद मिळावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी नामदेवमधील संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या मंदिरात करत प्रार्थना केली आहे.